मंजुळे यांच्या सैराट चित्रपटामुळे रिंकू राजगुरू रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यांनी सिनेसृष्टीतील कामांचा व्याप सांभाळत 12वी परीक्षा देण्याचे ठरवले होते. टेंभोणी येथील जय तुळजा भवानी कला व शास्त्र कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातून बहिष्ठ विद्यार्थी म्हणून परीक्षा देण्याचा निर्णय रिंकूने घेतला होता. तिची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. तिची लोकप्रियता आणि तिला पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली होती. रिंकू कला शाखेतून 12वीची परीक्षा देत आहे. रिंकूच्या चाहत्यांमुळे इतर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये ही प्राचार्यांची इच्छा होती. सकाळी ठरल्याप्रमाणे परीक्षेचा पहिला पेपर सुरू होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेत आरती परीक्षा केंद्रावर आली. गाडीतून उतरताच तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. या गर्दीतून वाट काढत आरती परीक्षा केंद्रात गेली. जाताना तिने इतर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. तर मित्रांनो, तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.